सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। रायगड जिल्ह्यातील कोळखे पेठ पारपुंड या गावात गावबंदी आंदोलन सुरू आहे। म्हणजे या गावात प्रवेश दिला जात नैना प्रकल्प हटाव या गोष्टीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आजचाच दिवस हे आंदोलन आहे। परंतु सरकारने जर या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून प्रकल्पाबाबत विचार विनिमय केला नाही तर हे कायमस्वरूपी करण्याचा गावकऱ्यांचा विचार आहे। आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत गावकरी काय म्हणतायत, चला तर मग ते पाहू। उपस्थित असलेले सरपंच उपसरपंच ग्रामस्थ हे सर्व उपस्थित उभे राहून आमच्या गावातील हा नैना प्रकल्प हटाव हा जे आम्ही कार्यक्रम केलेला आहे हा नैना म्हणजे हा एकदम महागुणी नैना आहे। आमची बापाची जमीन हे आमच्या हक्काची जमीन याला कशाकरता द्यायची? 60% ते मागतात, 40% हे मागतात। जर त्याही जर विषय गेला तर काय 60% तुम्हाला द्या, 40% आम्हाला द्या, ते आम्ही केलं असतं। पण आम्ही आज बाप तलबांची जमीन आम्ही बाळगलेली आहे, राजे कवरीच्या भावून जातं आहे, याचा फायदा काय आम्हाला? आज सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला आहे। आज बाजूला डी मार्क आहे, शिशिया कंपनी आहे, बाजूला आमच्या आता फाटा पलसवडे दुकानं आहेत, याही सर्व बंद करून आमच्याशी आज सबक केलेला आहे ना, आम्हाला आज सपोर्ट केलेला आहे ना। आम्ही कायद्याने म्हणलो पण आम्हाला इथं नैना पाहिजेच नाही, नैना विरोध आम्ही पूर्ण ग्रामस्थ त्यांच्याशी विरोधात करत आहेत। त्यांना इथं हटाव हटाव म्हणजे हटाव नैना हटाव विदर्शे यांच्या जमीन म्हणजे बापाच्या जमीन आमच्या हक्काच्या आहे। एकावरून दोन शब्द बरोबर किती गावांसाठी हे नैना प्रकल्प? हा 27 गावांचा नैना प्रकल्प आहे। प्रत्येक गावातून हा नैनामध्ये प्रत्येक गावात आज तारीख दिलेल्या आहेत, त्या गाव प्रत्येकाचा 2-2 दिवसाचे आम दिले। आज आमच्या इथं कोलक्या पेठ पारपुंड या गावामध्ये 3 तारखेचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आज आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन जमा उभे राहिले आहेत आणि हा कार्यक्रम पूर्णपणे राबवलेला आहे। या आम्हाला आमचा हा विरोधच आहे नेण्यासाठी की आम्हाला ही जमीन आमच्या हक्काची आहे, आमच्या बाप दलबाची जमीन आहे, आम्हाला ही मिळा आमच्याच मालकीची हवा, आम्हाला दोन शुद्धपूर्णची मस्त। मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।